शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या गोष्टी घडाव्यात अशा प्रकारची तळमळ ही सतत त्यांच्या मनामध्ये असते आणि त्या पद्धतीने ते काम करत असतात. गेल्या 5 वर्षामध्ये मी इथे आल्यानंतर या विद्यापीठामधच्या कुठल्याही समितीवरती ते नाहीत, परंतु जेव्हा जेव्हा त्यांना असं वाटतं की काहीतरी या ठिकाणी नवीन व्हावं तेव्हा तेव्हा ते आवर्जून विद्यापीठामध्ये येतात आणि अमुक नवीन गोष्टी करता येतील का अशा प्रकारची चर्चा करतात. आणि हे सगळं करत असताना त्यांचा कुठलाही त्याच्यामध्ये स्वार्थ असत नाही. शिक्षणासंबंधीचे प्रश्न असतील, तरुणांचे प्रश्न असतील किंवा परीक्षार्थींचे प्रश्न असतील, तर या सगळ्यांच्यासाठी म्हणून ते सतत पाठपुरावा करत असतात, प्रसंगी संघर्षही करत असतात. ते पदवीधरांचे आमदार आहेत, ते माझ्या दृष्टीने योग्य मतदारसंघामधून त्यांनी निवडणूक लढवलेली आहे असं मला वाटतं, कारण शिक्षण क्षेत्रासंबंधी त्यांना कमालीची आस्था आहे.